सो मंडळी फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनवर. तर दोघं टकटकीत दिसतात एकदम जबरदस्त. सो लेट्स गो जाऊया. हो फुल तयारी दिला तुका वाटतं, शूज काढूचे लागतील नवीन पुढे जाऊन. आणि इल्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे आमच्या आपल्याही त्या पाणी मागे आतापर्यंत ट्राय करूया आपण त्याच्यावरती चढाक धावता काय बघूया. प्रयत्न तर चाललेत, पाणी मागे गेला का लगेच धावत सुटायचा. हो पडले पडले आता कष्ट मला घ्यायची गरज नाही. आता मी फुल या झालो एकदम ट्रेन झालं याचा मी बघलं नाही ना वाट खायला पाणी निघतात तर मोबाईल पाणी येतात. या मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ. तर मंडळी आजचा ब्लॉग फुल होतला मालवणी कारण एकदम जबरदस्त मी काहीतरी फिराक जातोय. तुम्ही आता बघू शकताय पाठीमागे जर तुम्ही बघलात तर काय नाही जंगल असं. आम्ही आता तोंड आणि धूप थांबलेलो म्हणजे चेहरा आणि धूप. तर माझ्यासोबत कोण हा तर माझ्यासोबत आज आतेचं झेडिलं त्याच्यामुळे तर मी आता गाडी कुडात लावलंय आणि थैन आम्ही आता बाहेर पडलो. तर माझ्यासोबत हा तुम्ही बघू शकताय बाबू हा त्याच्यानंतर आतेचं झील हा माझ्या सख्या आतेचं झील हाय कर हाय करता मंडळी. तर जसं की बऱ्याच लोकांचा ह्या आणि बऱ्याच जणांचं बोलणं की मालवणी ब्लॉग कर तर आजचं ब्लॉग फुल मालवणी होतोला. तर आता ट्रॅव्हल ब्लॉग हा तर बघूया कशाप्रकारे होता आणि खूप दिवसांनी असं फिराक बाहेर पडलंय. सो लेट्स गो जाऊया. आता टू व्हीलर टेबल सीट आपण आता एक पॉड माफ करा. सो लेट्स गो. सो मंडळी रायडर रेडी हा त्याच्यानंतर हे आम्ही पाठीमागच्या आणि आयसर नेव्हिगेशन लायलेला तर खय जातो. तर मंडळी तुमका थंबनेल बघून कळलं असतला. सो आम्ही जातो कोंडुरा बीचवर. सो माहिती नाही खायच्या साईडी का असं आम्ही आतापर्यंत जाऊक नाही. सो लेट्स गो निघालो गाडी ग आणि बघूया आता बाबू असा बाबू आमका किती वेळात पोहोचवता. आम्ही का फास्ट जाऊचो कारण ऑलरेडी टेबल सीट असो. सो हळूच जातो. सो लेट्स गो आणि रिक्षा कुडात लावलंय सबस्क्रायबर असं ते ऑन मारतो. सो मंडळी कर तर त्यांना थँक्यू करा त्यांनी खूप मदत केलेली हा. लेट्स गो जाऊया मंडळी. पोलीस असल्यामुळे जरा सर्कस करूची लागली आमका. तर आम्ही जरा पुढे येऊन थांबलो आणि बाबू आता चल्ला दिलं. बाबा आहे ना किती किलोमीटर राहला बघ 25 मिनिटं होच रोड आम्हाला करेक्ट. सो मंडळी हो तेंडोली तिट्टो असा हे तिट्ट्यावर ना इकडे माळेचवाडी रोड गेला तिकडे. तर आम्ही जातो आता बघूया किती वेळ लागतं. पोलीस चौकी थया आता परत एकदा निघतो आणि आता ड्रायव्हिंग करतोय मी कारण लायसन माझ्याकडे आहे बाबूकडे लायसन नाही. सो लेट्स गो जाऊया. मंडळी खूप पुढे आल्यानंतर आम्ही घेतलेला आहे एक राईड आणि अशा प्रकारचा कच्चा रोड आहे. रोड कच्चा तो सोडा वरती सगळे काजी असत तुम्ही बघू शकताय. गडा असेल तर बोंड काढून नाही तर काजी काढून घेऊन जाऊ जाऊ ना. काजी दिसतात नाही मोर दिसता नुसतं थांबो काय रे काहीतरी दिसले तर थांबो दिसले तर थांबो दिसतच नाही काय. मंडळी काजी तो सीझन चालू झालो काय रे असं रस्तो म्हणजे गाडी आहे त्याला टायर आता करू काही पंक्चर झाली तर काहीतरी हवा आहे मदत करू काही कोणी होतं नाही एवढे. सो मंडळी फक्त 200 मीटर अंतर राहिला आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठं उतार असा मोठं म्हणजे मोठं भलं मोठं उतार तर आहे ना. गाडी चालवताना जरा माझ्यासारखे सावकाशच चालू आहे फास्ट चालवलात लवकर खराब झाली 100% काय दिली खराब झाली मा लवकर खराब झाली खराब झाली आणि जाताना सरकस असा ती सोडा येताना मोठी सरकस हा ती बोलती असं खरं चढ खूप मोठं. तर आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. दिसतंय राव इकडं काहीतरी बघायला भेटेल राव असं वाटतंय मला. आणि गाडी आपण वयच पार्क करूची लागतली काहीतरी गाडी आपण लावूया काही सर. सो मंडळी फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनवर. तर दोघं टकटकीत दिसतात एकदम जबरदस्त. सो लेट्स गो जाऊया. हो फुल तयारी दिला तुका वाटतं शूज काढूचे लागतील नवीन पुढे जाऊन. आणि इल्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे आमच्या आपुलकीचा झाड सगळ्यांचा त्या म्हणजे माडाची झाडा तुम्ही बघू शकताय. इल्यानंतर अशा प्रकारे एकदम शांत शांत थंड गार वातावरण एकदम बस गाडीवरती लावची लागता. हँडल लॉक नको ना बाबू. सो जरा जाताना जरा सावकाशच जावा अशा प्रकारे वातावरण आहे तुम्ही बघू शकताय. फिराक इतक्या भारी वाटता ना आणि येताना इतकं ऊन भेटलं कडक आणि त्याच्यानंतर हे पोहोचल्यानंतर एवढी शांतता एकदम भारी मंडळी. आणि समोर तुम्ही बघूच शकते सगळं तुम्हाला सफेद सफेद दिसतं व्हाईट व्हाईट समुद्र. सो लेट्स गो पट्टापट समुद्राच्या पुढ्यात जाऊया. आणि हैसर एक मंदिर पण आहे मंडळी. सो खतरनाकच काम झालं काय मिळेल फॅम्ब्रो आर्मीचा काय रे दानिश जैन. आम्ही दानिश जैनचे फॅन काय रे इन्स्पिरेशन काय ना सुरुवात झाली तर त्यांना बघू. सो लेट्स गो जाऊया पटापट.
फायनली आम्ही खाली पोहोचलो आणि खाली गेल्यानंतर काहीसा असा वातावरण हा अमका जाऊचा त्या साईडिक आता मिलिंद खाईना नेता काय माहिती बरं आला अडकलस चल जाऊ बाबल्या ये बाबल्या रेस्टॉरंट मारी आहे तुका सांगलेलं आहे मिलिंद तुका बूट काढूचे पडतले म्हणा पाय सुळकतीत ना मोबाईल पाणी यात तुझ्या मी पाणी यात शेवडा लेट्स गो जाऊया नरे डेअरिंग करू का तुम्ही डर क्या गे जीते ये ये चल बाबू पण इलो मी पण इलोय आणि एक कमेंट होऊन जाऊ दे आपल्या कोंडुरा बीच साठी आणि मी तर असं फर्स्ट टाइम इलोय मिलिन तू किती वेळा इलो फर्स्ट टाइम बाबूचा काय विषय नाही बाबू पहिल्यांदा जाता नाही फक्त ऊन जबरदस्त बसता आणि या एक्सपेक्टच करूक नाही होते तर मिलिंदमुळे शक्य झाला अचानक कधी घराकडे इलो मग सकाळी फोन केला काल गोव्यावरनं आजच सकाळी इलं ना आजच सकाळी इलो म्हणजे गोव्यावरनं आणि अचानक बोललो मग आणि आता दुपारी अचानक बोललो आणि शुक्रवार तुम्हाला माहीत होतं शुक्रवारी बऱ्यापैकी बाजारपेठ बंद असता म्हणजे गर्दीचं ठिकाण नसतं तर आई बोलले आई जरा जाऊन येऊ काय तर आज गाडी कुठं आत लावले मी आणि डायरेक्ट राहायचं इले फिराक सो जाऊया तुमका आता बीच दाखवते जरा फिरी आहे मस्त आणि नाश्ता पाण्याची सोय मिलिंदच करतो गाडीत पेट्रोल पण हेच घातले ना काय रे करतो जाऊया पटापट आणि असे तुमका खडका दाखवते एकदम बघण्यासारखे त्यांनी एकदम उत्कृष्ट आहे ना असं वाटतं ना एकदम डेकोरेशन केल्यासारखं वाटतं तुमका दाखवते सो म्हणजे तुमका या खडकांबद्दल बोलावते तुम्ही बघू शकते अतिशय उत्कृष्ट भारी म्हणजे आता सध्या डेकोरेशन करतात बघा चतुर्थीसाठी वगैरे तर त्याच्यासारखे वाटतंय एकदम भारी आणि फोटो वगैरे काढू तर अतिशय उत्कृष्ट जागा असा तर आपण वरना बघूया कसं वाटतं ओ हो माइंड ब्लोईंग ऑसम काय म्हणतो एकदम भारी सफल बघलात तुम्ही तर अशा प्रकारे वाटतं इकडनं आणि हे फोटोशूट करून घेऊ आपण याच मोबाईल फोटो काढू घे जरा आणि त्याच्यानंतर आपण त्या साईडिक जाऊया लगेच फटाफट एकदम फोटो काढतंय आणि बघू केलं तर जरा जरा खवण्यासारखे वाटतं ना सेम टू सेम खवण्यासारखे आणि खवणे बीचवर मी गेलेलो असेल ब्लॉग पण लिहिलेलो तर बघू शकते संपूर्ण माडाची झाडा त्याच्यानंतर एक तिकडे मंदिर पण असं जातं तर मंदिरात पण पाया पडूया तर हल्ली मंदिराचा योगायोग भरपूर दिवस योग नाही होते तर आता ह्याच्यामुळे मंदिराचा योगायोग दिला तर मिलिंदसाठी एक कमेंट होऊन जाते थँक्यू तुझ्यामुळे आमकडे असे योग भेटला वेलकम तरी म्हण हां तर म्हणजे मिलिंद काय करतात मिलिंद गोव्या कसा मिलिंद शेफ असा मिलिंद कुठच्या रेस्टॉरंटमध्ये आहेस माही रेस्टॉरंट तर कसं म्हापशात म्हापसा काय काय बनता स्पेशालिटी कॉन्टिनेंटल तर कॉन्टीमध्ये आहे म्हणजे सो आमचा सगळा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे एकत्रच झाला याचा माझा सो मी आता डिफरंट फील्ड निवडले आता येऊच कंटिन्यू करता सो जाऊया पटापट फिरा नेऊया मंडळी फोटो काढता काढता आपलं लक्ष गेलो हा या काटेरी झाडांकडे आणि माझ्याकडे कॅक्टस भाऊ कॅक्टसच म्हणतात ना कॅक्टसच म्हणतात वाटतं इंग्लिशमध्ये आता मराठीत माझा आठवणं पण नाही म्हणजे आणि हाली मी बहुकच नाही तर तुम्ही पण जर कोणाक माहिती असा तर नाव एकदा कमेंट करा आणि खूप असत एकदम भरपूर प्रमाणात तर खडकाकडे वगैरे बसत असतं तर सांभाळून बसा आणि बघू शकते काटे किती एकदम तीव्र नुकिले असत एकदम जबरदस्त भारी वाटतं बघून असलं वाटतं मी डिस्कवरी वाळवंटात बघतो आता उंट खातात बाबू तसे होते मंडळी बघू शकते एकदम भारी वाटतं त्याच्याकडे लक्ष पडलं त्यांचे फोटो पण काढून झालेले आहेत माका काय फोटो काढूची आवड नाही आहे सो लेट्स गो जाऊया आपण आता जबरदस्त गोष्ट बघू ती म्हणजे समुद्राकडे तर कोण कोण येऊन गेलात तर कमेंट करा एकदा आणि यांचं डिस्कशन चालू हा फोटोशूटचा आपण तर आता पुढे जाऊया चला मंडळी चले मिली लेट्स गो चला एवढा भारी वाटतं ना जबरदस्त आणि खूप दिवसांनी बीचवर येल्यामुळे ते अजून जबरदस्त वाटतं एकदम भारी फक्त मंडळी काही करा ही गोष्ट करू नको तुम्ही बघू शकते ही बीचवर तुम्ही फिरा घेताय ना ही गोष्ट अजिबात करू नको हे कचरो अजिबात पसरवू नको कचरो आणताय ना मग कचरो सोबत घेऊन जावा आणि म्हणजे ह्या परत आता ना हे वाहून तिकडेच जाताला वरच्या साईडला ठेवते ना पाणी येत तरी जाऊचा नाही आपणच आपला निसर्ग बिकडत होतो म्हणजे लेट्स गो जाऊया सो म्हणजे तुम्ही बघू शकता फायनली आपण समुद्राकडे पोहोचलो आणि आता बघून कंट्रोल जाऊ नाही तर धावतच सुटले मी आणि वाळू एकदम मस्त कडक झाली या पाण्यामुळे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कोंडुरा बीच ऑसम म्हणजे ऑसम फील एकदम भारी वाटतं खतरनाक फक्त जरा उभे करत असतात ना
ह्या मंडी तुम्ही बघू शकते एकदम टोकाचा असं तर बिना पायाचा बिना चप्पलचा वगैरे याच्यावर पटकन धावा नको किंवा फिरा नको तर पायात घुसाक शकते. आता चालताना मग या बुटांवरनं पण जाणं होता आत्ता भिजणं असते एकदम भारी वाटतात. तर मंडळी आणि दुसरी गोष्ट मस्ती किती पण करा कुठच्या पण ठिकाणी जाऊन करा पण मस्ती करताना मंडळी पाण्याशी कधीच मस्ती करू नको. मजा घ्या आनंद घ्या पाण्याचो पण लांबना घ्या. आणि प्रोफेशनल स्विमर असाल तर काही विषय वेगळोच पण बाकी असे असतात तर मस्ती करू पाण्यात जाऊ नको. जी पाच कसं वाटता कसं वाटला बीच काय रे गुड 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 फक्त गुड असं. आणि जास्त लांब नाही म्हणजे तुम्ही त्या साईडला बघताय ना तिथपर्यंतच असा म्हणजे सेम टू सेम खवणे एवढंच म्हटलं तरी चालत. मंडई त्या पाणी मागे तोपर्यंत ट्राय करूया आपण त्याच्या वरती चढाक धावता काय बघूया. प्रयत्न तर चाललेत पाणी मागे गेला का लगेच धावत सुटायचा. हे पडले पडले गप्पत एक दोन बूट पण वित्त नाही नाही शक्य जाणार नाही विलीन एक नंबर. चढलंय चढलंय झाला 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 तरतरलो तर असलं वाटतं भारी एकदम या जागेवर उभ्या राहिल्यानंतर मंडळी एकदम माइंड ब्लोइंग फील आहे असं वाटतं पाणीच्या मधोमध काहीतरी खडकवरती उभे असो होऊ शकताय एकदम भारी. तर मंडळी मी काम तर करतोय आणि कामासोबत आयुष्याची मजा पण घेतोय आणि हे मेमरीज पुढे बघल्यानंतर एकदम भारी वाटतं. तर तुमका कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि कोंडरा बीचसाठी एक लाईक आणि जमल्यास एक शेअर नक्की करा आणि तुमच्या कमेंटला अनुसरून हे ब्लॉग मालवणी दिलो तर आपल्या इकडची शान बान आपली बीच काय असत आणि आपली भाषा तर मंडळी जास्तीत जास्त शेअर करतो प्रयत्न करा की आपली भाषा शेअर करतो याच्यासाठी आपली भाषा संपूर्ण महाराष्ट्रात पोचवची आहे. सो नक्की एक शेअर करा जमल्यास. सो थोडेफार भिजलो आता जरा लाट जरा मोठी इतनी बस झालं एन्जॉय करून झाला थंयचं पण मजा करून झाली या तर तुम्ही पण नक्की या आणि मजा करून जावा. तर आम्ही आता जरा पुढे जातो आणि आता इतके इलवस तर बाबूची इच्छा आली पाणी यात पाय बुडवून बसायची तर आता बूट जाताना रेती वगैरे लागते तर थोडा बीचवर येल्यानंतर आता कॉमन गोष्ट तर जाऊया. आणि या साईड तुम्ही बघाल ना तरी पण मोठं मोठा खडक आणि खडक बघण्यासारखेच होते एकदम ना रे बाबू एकदम भारी ना काय सांगशील नक्की येऊन भेट देऊन जावा नक्की येऊन भेट देऊन जा कारण खूप चांगलं आहे पर्यटन स्थळ. केकडे वगैरे छोटे छोटे आहेत ते पाण्यासोबत इकडे येतात आणि परत पाण्यासोबत पळून जातात. तर मंडळी एक वेकेशनसाठी मुलांसोबत टाईम घालवायला अतिशय उत्कृष्ट प्लेस. तर वरती चढूया आणि आता एवढा आलोय तर थोडा पाण्यात पाय बुडून बसूया मस्त जरा फील घेऊया चांगला मस्त. तर अशा प्रकारे असा आणि आता आम्ही खय पाय बुडवून बसतलो विचार करतो आपल्या खाय जातलं बूट आम्ही आहेत काढूया बाकीचा मगेन बघूया. पाय घडला ह्या सावकाश पाय लावा लावताना कशाक सांग हे ते खरखरीत असत एकदम टोपतत हयत जाऊया हय खाली म्हणजे म्हणजे टोचता एकदम जोरात होय ना पाणी या टोपताय पायाक जसं की बोललंय पाय जरा सावकाश टाका आणि हयस पाय बुडवून बसवता अरे पाणी यात बसायचा काय बसतल आय आय काय रे बाबू काय बसतल बसा गावात नाही सर वाटणार नाही दिसत पाय बुडवायचं मग हे थांबया पॅन्ट विकतली जरा होय ना मंडळी या मागेच गेलेला बरा असा टोचता पाया एकदम जोरात चले मागे जाऊ पाठीमागे थोडे टोचता पायाक जोरदार हा फोटो जरा जा माता जरा या पाण्यात पाय बुडायचे असे छोटे छोटे मासे पण असत मंडळी खेकडे असत बसाक नाही गावात बाबू उभं राहू शकतं उभं राहून बघ या पाणी कितपर्यंत येत आणि किती येतं असं मंडळी अशा प्रकारे आमचा बीच फिरान झाला असा. तर आता आम्ही जातो या साईडनं उजेड येणार त्याच्यामुळे असं चालतंय. तर जसं की बोललो होते तुमका इल्यानंतर ते मंदिर असा लगेच इल्यानंतर डाव्यासाठी का करेक्ट
सो आता एवढे इलो तर जातात आणि हाली योगायोग योग नाही होते भरपूर ते जसं की मग अशी बोललंय तर जाऊया पटापट आणि मंदिर कसला बघूया पाया पडी आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी. सो लेट्स गो पटापट मंदिराकडे जाऊया चला पटापट. आणि मंडई आज एक सबस्क्रायबर आपले होते मडवळ म्हणून तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झाले तर तुमच्यासोबत बोलून एकदम अतिशय उत्कृष्ट वाटला. आणि जसं की तुम्ही बोलले आहात की मालवणीत ब्लॉग कर तर ते ब्लॉग खास तुमच्यासाठी तर पहिली गोष्ट तर भेटायला चांगला वाटला त्यांची आई त्यांचं मुलगा भेटलो माका तर खूप भारी वाटलं तर असं सपोर्ट नेहमी राहू दे. सो लेट्स गो जाऊया आता पटापट. तर मंडई जायना इलो तैनाच परत आपणा रिटर्न जाऊचा तर परत तशी सर्कस करूची लागतली आता उडी मारू आणि नाही घर असतो त्या साईडनं पण वाट असतली पण आम्ही या साईडनं इलो. आता कष्ट मला घ्यायची गरज नाही आता मी फुल या झालो एकदम ट्रेन झालं याताना मी बघलं नाही ना वाट खायला पाय निष्ठात ना मोबाईल पाणी येत जा चला 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 चला. सो फायनली मंदिराकडे पोहोचलो आणि मंदिर करेक्ट माझ्या समोर गेलो वावलो वावलो मंदिर आपल्या समोर. फायनली आत प्रवेश केलो बाबल्या मंदिर बघ जरा नाव बघ सोंडई आमचा देवस्थान जबरदस्त. तर समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक तुळसा एक दीपमाळी आहे मस्त चिऱ्याच्या बांधकामात केलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे मंदिर. सो मंदिराचं बांधकाम तुम्ही बघू शकताय एकदम उत्कृष्ट कोरीव काम केलेलं आहे चिऱ्याच्या दगडात आपलो जांभो दगड तू होतस. सोंडई देवस्थान हा श्रीदेव लिंगेश्वर मंदिर कोंडुरा. तर जसं की आमचा देवस्थान पण हा श्रीदेव लिंगेश्वर आमच्याकडे मूळ दे. तर वायंगणी खानोलीमध्ये इलो तर जास्त पुढे जाऊ शकणार नाही आमका जरा अडचण हा तर आता जो जिल्हा माझा तो जाऊ शकता तर मिनीत तर ह्या घ्या ह्या घेऊन जा ह्या घेऊन जा कॅमेरा घेऊन जा तर पाया पडून घेऊन ये आपण लांबला पाया पडूया. तर श्रीदेव लिंगेश्वर महाराज जय. देव सरांचा भला करो काय बिली आणि उद्या बाबूचा आणि लीग क्रिकेटचा पाया पडून घे आता येईल असतो घेतलं मग घ्या व्यवस्थित जातलो. आणि म्हणजे तुमचे पण काय अशा अपेक्षा तुमचे पण काय कामं होची असत तर सगळ्यांची भरभराटी आणि प्रगती होऊ दे तर देवाकडे हीच प्रार्थना करते तुमच्यासाठी पण. तर फिरान झाला आणि इल्यानंतर मंदिर बघितलं पण पहिला म्हटलं त्यासाठी जाऊया नाही म्हणजे असे येऊन थोडा वेळ बसाक मिळतील कारण मंदिरात लगेच जाऊ नको. तर सगळ्यात जर माझा भारी काय वाटलं असत तर बीच तर भारी वाटलं पण त्याच्यापेक्षा की इकडे इल्यानंतर म्हणजे श्रीदेव लिंगेश्वरचं मंदिर भेटणं ह्यो योगायोगापेक्षा मोठी गोष्ट नायाच काय रे मिलिंद. योगायोग आणि काय म्हणतात म्हणजे आणि खूप दिवस म्हणत होते आली काय लांब जाऊ नाही तर भाडा तर आणूक नाही पण भाड्याशिवाय असं येऊन पाया पडाक भेटला हीच मोठी गोष्ट आहे. तर मिलिंद तुका थँक्यू तुझ्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे तर खूप भारी वाटला. तर मंडळी खरोखरच मंदिराची मी अपेक्षा करूक नाही होते इकडे येल्यानंतर तुम्ही बघू शकताय तर तुमका आसपासचा एरिया अशा प्रकारे असा असं दाखवते फ्रंट कॅमेरानं बघू शकते खूप मोकळो एरिया आणि आता वाटतं फंक्शन वगैरे झालेलं काहीतरी स्टेज असा भरपूर मोकळो एरिया तर तुम्ही मुलांका वगैरे मराठी शाळेचं वनभोजन वगैरे आणू मस्त आहे ना बाबल्या. मराठी शाळेचं वनभोजन म्हणजे 20-30 मुलं असतील जास्त पण आणू शकते तर जेवणाची वगैरे सोय असा मस्त सहल आणू शकताय सहलीसाठी भारी आहे ना बाबू सहल वगैरे आणू शकतात. आता थोडा वेळ बसतो आणि बघूया आता जो झील आमका नाश्ता करू काय नाही तर काय देतलो आज नाश्त्याला जे भेटेल तिकडे ते आपण देऊ भेटेल म्हणजे आम्ही तुका कोकण घेऊ शकतो. म्हणजे तिकडे हॉटेल आहे तर बसूया थोड्या वेळ आणि जाऊया त्या साईड चला आणि बघूया काय भेटतं आपण कोल्ड ड्रिंक तरी भेटला तरी बस झाला. सो थोड्या वेळ जरा विश्रांती घेतो तर पाया तर पडान झाला बसान पण झालेला आणि आता आम्ही असं तुम्ही बघू शकता शिव कृपा कोल्ड ड्रिंक्स असा तर नाश्त्याची काही सुविधा नाही पण कोल्ड ड्रिंक्स भेटतात तर कोल्ड ड्रिंक्स घेऊया चल. रामकृष्ण पेंडणेकर कोंडुरा बीच चला आज चला चहा वगैरे काय असा काय चहा कोल्ड ड्रिंक बाबू तुका आईस्क्रीम कोण असत काय घेतो बघ बाबल्या तिया हे घ्यायचो तो तुका पण कोण मी पहिला कोल्ड ड्रिंक घेते मग मी कोण घेतले जाताना येतं तुमची घर आहे जवळ काय हो
घेऊन येते हो तिकडनं हे सामान वगैरे आणू तुमका वरना आणूचं लागतं काय होय तो अरे बापरे तरी पण आम्ही एमआरटीने जातो गर्दी असता हल्ली शनिवार रविवार पर्यटन असा तसा मंडळी तुमका काय घेऊया माका थंड द्या कसला तरी काय स्लाइस घेऊ स्लाइस स्लाइस नाहीतरी काय स्टिंग स्टिंग माका एक थंड पाण्याची बॉटल द्या मगेन बघते का हवं असलं तर थंड पिलंय मग अशी मी मी थंड पाण्याची बाटलीच घेतलंय काय बसते आणि का नाश्ता फड देतलो कुडा रात्रीचं जेला तर आम्ही काय ऐकणार नाही असं काय असतं हे असतं असं काय परत तर आमचा असा काय लास्ट वर झाला आमचा लास्ट म्हणजे कोण घेतलं 100 रुपये दाखवलं असं काय चालतं कोण घेतलं फक्त आणि मी पाणी बॉटल घेतलं 10 कोण म्हणजे टोटल आमचं बिल झालं 100 रुपये याने दोघांनी 30-30-60 घेतले नी आणि याने एक स्टिंग घेतले म्हणजे 20 करून टाकलो टोटल सो परत एकदा गाडीकडे पोहोचलो आणि आता तुम्ही बघलात तर खरी मजा आता मोठं चढावा आता नको बाबू तू झालो तो गोव्याचा ड्रायव्हर हा हेवी ड्रायव्हर हा आमका करायक धावचा नको जान से प्यारा मेरे को मेरी जानी है समझ रहे ना तू दशू तुका बोलना असते जान से प्यारा तू म्हणणं असते जान से प्यारा मेरे को मेरी जानी है बाबू तसं रायडर असा कारण बाबू मॅचिक टिबल टिबल चौबल जवळ शेट चालू होता सो आता बघूया बाबू कशा प्रकारे चढवता वर गाडी चले तू चल बस चलत अरे ड्रायव्हर भारी आहे चल तुला लावचत नाही माका विचार माका माहिती ना बाबल्या फक्त बंद करू नको बाकी काय कर पहिल्या घरात गेलं तरी चालता पुन्हा उचलली तरी चालता चल लेट्स गो शबास तर अशा प्रकारे चढ हा तसा बघूत गेलायचा बाबूचा ड्रायव्हिंग हेवी असणार रे पट्ट तर ड्रायव्हर मॅडम कुडा ते मूळ ते ट्रिपी त्याच्या दिवसात दोन असतातच रत्ता मी खायच्या सीझनात लागतो मिलीन काय रे याच सीझनात अशी वाटत रत्ता मीच गाडी होती चढाईन वगैरे तुला चांगलंय मला ड्रायव्हर पट्टे तर चढाई चलत तो आहे नाही चढायली असती शाळा सुटली मुलांची वाजले मंडळी करेक्ट 4:54 5 वाजले सो आता लेट्स गो वे टू कुडा आणि त्याच्यानंतर बघूया काय भाडा जाते काय काय करतंय किंवा आता काय खाऊक देऊ झाला आमचा खावा आता बघूया काय म्हणता तो भारी दाखवल्यानंतर कळत राहतं पहिले तर कुडा जाऊया मंडळी फायनली तुम्हाला भेटतोय खूप 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 वेळानंतर तर वाजलेले आहेत करेक्ट रात्रीचे 11:45 तर मंडळी आत्ता जस्ट शेवटचा भाडा मारून आलोय मी आणि करेक्ट 10:30 वाजता तर 15 मिनिटं जेवलो आणि इकडे आलो आणि आता ब्लॉग एडिट करायला बसणार आहे सो मंडळी दुपारनंतर कुठे भाड्याला गेलो नव्हतो आणि शुक्रवार होतो जसं की बोललो तर जिकडे गेलो होतो बीचकडे कोंडोरा बीचकडे तर अतिशय ऑसम बीच आहे आणि माझा बघितलेला मला वाटतं तिसरा बीच आहे आतापर्यंतचा तर माझी पण बघायची भरपूर राहिलीत आणि बघून हळूहळू तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर इकडनं कोण असाल खानोली वायंगणी वगैरे तिकडनं बघत असाल तर नक्की कमेंट करा आणि एक आपुलकीने शेअर करा सो मंडळी झालेलं आहे बाकी काय नाही आता फक्त ब्लॉग एडिट करायचा शिल्लक राहिला तर आता ब्लॉग एडिट करणार आहे बसून सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय